अम्बाजरी पुलिस थाना अंतर्गत एक ऐसा मामला सामने आया है जिससे टीचर नाम से लोगों का विश्वास उड़ जाए। एक निजी स्कूल के आर्ट के टीचर ने वॉशरूम में गए एक लड़की का वीडियो निकालने का घिनौना काम किया है। नागपुर शहर के अम्बाजरी रोड के विद्यापीठ के परिसर में खासदार औद्योगिक उत्सव चल रहा था। यहाँ गेट को डिजाइन करने के लिए आरोपी मंकेश खापरे को वहाँ के ठेकेदार ने नियुक्त किया था। वो बीते 8 दिन से वहाँ काम कर रहा था और इसी दौरान सोमवार को वहाँ की 32 वर्षीय महिला वॉशरूम गई तो मंकेश ने बाहर के खिड़की से अपने मोबाइल से उसका वीडियो निकालने लगा। जब महिला को लगा कि कोई वीडियो निकाल रहा है तो उसने खिड़की से हाथ बाहर डाला तो आरोपी का हाथ महिला को लगा। इसके बाद वो वहां से भाग गया। बाद में महिला चिल्लाने लगी तो आसपास के लोग वहां पर आ गए। महिला ने पूरी घटना बताई और इसके बाद वहां के लोगों ने सीसीटीवी कैमरा चेक किया तो उसमें आरोपी मंकेश दिखाई दिया। इसके बाद अम्बाजरी पुलिस थाना में शिकायत दर्ज कर पुलिस को सीसीटीवी फुटेज दिखाया गया। फुटेज देखकर पुलिस ने आरोपी मंकेश खापरे को गिरफ्तार किया गया। उसका मोबाइल चेक करने पर ऐसे ही और वीडियो दिखाई दिए। साथ ही पुलिस उसके लैपटॉप की भी जांच करी है। नागपुर विद्यापीठ राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ या ठिकाणी खासदार औद्योगिक महोत्सव दिनांक 27 जानेवारी ते 29 जानेवारी 3 दिवसाचा औद्योगिक महोत्सव राबवण्यात आला होता। त्यामध्ये महाराष्ट्रामधून आणि विदर्भामधून साधारण 40 ते 50 हजार इंडस्ट्रियलिस्ट त्यामध्ये सहभागी झाले होते आणि दररोज 15 ते 20 हजार लोक येत होते। यामध्ये आमचा पोलीस बंदोबस्त आम्ही व्यवस्थित लावण्यात आला होता। दिनांक 29 तारीख म्हणजे कालच्या दिवशी सायंकाळी एक महिला दोन महिला त्या ठिकाणी आम्हाला भेटल्या आणि त्यांनी सांगितलं की जो बिल्डिंग आहे त्या ठिकाणी त्या बिल्डिंगच्या मागच्या बाजूला लेडीज वॉशरूम आहे, त्या वॉशरूमच्या मागच्या बाजूला खिडकीमध्ये कोणीतरी अज्ञात इसम त्यांचा व्हिडिओ काढतोय असं त्यांना संशय वाटत होता। त्या आधारे आम्ही थोडी माहिती घेतली परंतु कोणी संशयास्पद दिसून आला नाही। नंतर सायंकाळी 7:30 ते 8 सुमारासुद्धा परत दुसऱ्या एका महिलेला अशाच प्रकार आढळून आला। त्यावरून तेथील आयोजक जे होते डोबळे आणि इतर लोक त्यांना आम्ही माहिती दिली आणि त्यांनीसुद्धा आम्हाला सहकार्य केलं। तिथले सीसीटीव्ही कॅमेरे चेक केले, त्यामध्ये एक विषम संशयास्पदरित्या त्या ठिकाणी जात असल्याचा दिसून येत होता। त्याला तो VIP गेटच्या आजूबाजूला वावरताना दिसून आल्यामुळे त्याला तिथे आम्ही बघितलं असं तो मिळून आला। त्याचा मोबाईल चेक केला, त्याच्या मोबाईलमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे असे अश्लील व्हिडिओ जे लेडीज वॉशरूममध्ये महिला जात असताना आणि त्याच्या एकांतवासात असताना त्यांनी व्हिडिओ रेकॉर्ड केल्याचे दिसून आले। त्यावरून त्याला आम्ही ताब्यात घेतलं आणि खासदार औद्योगिक महोत्सवाचे जे आयोजक होते ते सुद्धा त्या ठिकाणी हजर असताना त्यांना सर्वांना आम्ही घेऊन पोलीस स्टेशनला आलो। कॅमेरा पर्सन अखिलेश भारद्वाज के साथ अभिषेक पानसी की रिपोर्ट।